नमस्कार मंडळी, मी पूनम बच्चा आपल्या सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनल पूनम अन्नपूर्णा किचन मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे एक अतिशय सोपी व पौष्टिक अशी डिश, जी झटपट बनते आणि जिचा समावेश आपण आपल्या रोजच्या नाश्त्यामध्ये करू शकतो। डिशचं नाव आहे हंकड सँडविच, म्हणजे दह्याचं सँडविच। आपण चक्का सहसा फक्त श्रीखंड बनवण्यासाठी करतो, पण या सँडविच मध्ये आपण चक्का वापरणार आहोत, ते सुद्धा खूप सगळ्या भाजींसोबत। हंकड सँडविच एक कोल्ड सँडविच आहे, त्यामुळे याला आपल्याला ग्रिल करण्याची किंवा गॅसवर शेकण्याची आवश्यकता नाही, याला गारच खाल्लं जातं आणि त्यामुळे ही उन्हाळ्यासाठी अगदी परफेक्ट डिश आहे। आणि बरं का मंडळी, हे रुचकर सँडविच आपली बच्चा कंपनी अतिशय आवडीने खातात, त्यामुळे याचा समावेश तुम्ही त्यांच्या बर्थडे पार्टीच्या मेनूमध्ये करू शकतात। याशिवाय ही डिश लो कॅलरी असल्याने याचा आस्वाद सर्व वयोगटाची व्यक्ती करू शकतात। चला तर मग जाणून घेऊया हंकड सँडविचची रेसिपी। हंकड सँडविच बनवण्यासाठी प्रथम आपण चक्का बनवून घेऊया। त्यासाठी एका बाउलवर स्ट्रेनर ठेवून त्यावर एखादा सुती कपडा किंवा मसलिन क्लॉथ टाकून घ्या। यात मी 2 कप घट्ट दही घेतली आहे। आता कापडाचे कोपरे एकत्र करून आपण एक गाठ घालून घेऊयात। आता या दह्याला आपण कमीत कमी एखादा तास तरी टांगून ठेवणार आहोत, किंवा या स्ट्रेनरमध्ये ठाऊ दिलं तरीही चालेल। तुम्ही बघू शकता दह्यातलं सगळं पाणी निथरून गेलंय आणि छानसा चक्का आपला तयार आहे। चक्क्याला एका बाउलमध्ये काढून घ्या। त्यात मी किसलेलं गाजर, किसलेली काकडी व वाफवलेले स्वीटकॉर्न म्हणजेच मक्याचे दाणे घेतले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीअनुसार बारीक चिरलेली कोबी किंवा ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची घेऊ शकतात। आता या भाज्या आपण दह्यासोबत छान फेटून घेऊयात। भाज्यातल्या ओलाव्यामुळे आपलं हंकडचं फिलिंग छान क्रीमी आणि स्प्रेडेबल कन्सिस्टन्सीचं झालं आहे। आपण यात चवीअनुसार मीठ आणि काळी मिरी आता टाकून घेणार आहोत। या हंकड सँडविचमध्ये मी मेयोनेजचा अजिबात वापर केलेला नाही आहे, फक्त चक्का वापरून आपण हे हेल्दी सँडविच बनवत आहोत। आपण ह्याला पुन्हा एकदा छान फेटून घेणार आहोत। तुम्ही हे फिलिंग टेस्ट करून पाहू शकता आणि गरज वाटली तर मीठ किंवा मिरीपूड त्यात घालू शकता। आता आपण ब्रेडचे स्लाइसचे कडे काढून घेणार आहोत। तुम्ही या ब्रेडला तव्यावर थोडंसं तूप टाकून शेकूनही घेऊ शकता। आता 2 ब्रेडचे स्लाइस घेऊन त्यावर आपण 1 ते 1.5 चमचा हंकडची फिलिंग स्प्रेड करून घेणार आहोत। हंकड सँडविच सहसा तयार झाल्यानंतर लगेचच सर्व्ह करावं, पण तुम्हाला जर बर्थडे पार्टीसाठी किंवा एखाद्या फंक्शनसाठी आधी रेडी करून ठेवायचं असेल तर तयार सँडविच सुती कपड्यामध्ये किंवा मसलिन क्लॉथमध्ये गुंडाळून एका डब्यामध्ये तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात। असं केल्याने आपलं सँडविच सॉगी किंवा मऊ होत नाही। आता या फिलिंग स्प्रेड केलेल्या ब्रेडच्या स्लाइसवरती आणखीन 1-1 स्लाइस आपण ठेवून घेणार आहोत। आपलं हंकड सँडविच रेडी आहे, याला तुम्ही पाहिजे त्या आकारात कापून घेऊ शकतात। आपण या हंकड सँडविचच्या रेसिपीमध्ये गॅसचा अजिबात उपयोग केलेला नाही आहे, त्यामुळे लहान मुलं पण ही रेसिपी उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये करून पाहू शकतात। आहे ना ही हंकड सँडविचची रेसिपी अगदी सोपी? तुम्ही पण हे सँडविच नक्की करून पहा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून अवश्य कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळींसोबत त्याला शेअर करा। अशाच रुचकर आणि पौष्टिक रेसिपीजसाठी पाहत रहा पूनम अन्नपूर्णा किचन। नमस्कार।